नमस्कार, काल मी केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपला संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला की या वर्षी किती शेतकऱ्यांनी केळी पीक विमा काढलेला आहे, आता चालूचा पीक विमा. तर माहितीमध्ये अशी एक गोष्ट समोर आली की या वर्षी खूप कमी शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असते विमा काढायसाठी. तर आज आणि उद्याचाच दिवस आपल्याकडे आहे. तर मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त केळी पीक विमा काढावा, जे शेतकरी केळीचं उत्पन्न घेतात ते. कारण की ह्या भागातली परिस्थिती आपण बघतो की म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, त्याच्यात नंदुरबार धुळे सुद्धा आलं, आपलं खान्देश म्हणजे हे सगळे जिल्हे आले, त्याच्यानंतर विदर्भ असं काही भाग आला. तर इथे जे आपण शेतकरी केळी लावतो बऱ्याच वेळा नुकसान होत असतं. गारपीट असेल, पाऊस असेल किंवा थंडीमुळे उन्हाळ्यामुळे नुकसान होतं. आणि त्यावेळेस ह्या केळी पीक विम्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना मदत होत असते. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की ह्या 2 दिवसांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढले पाहिजे. या वर्षाची जो चालू वर्षाचा जो पीक विमा जो आहे, जो अजून प्रलंबित आहे, जो शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतकऱ्यांमध्ये कावकाव पसरलेली की विमा भेटणार नाही, पण मी आपल्याला खात्रीने सांगते की जे जे लोकांनी विमा काढलेला आहे आणि ज्यांचे सर्कल बसलेले आहे, तर त्यांना 100% विमा भेटणार आहे. काही कारणामुळे त्याला थोडा उशीर झाला, पण तुमचा विम्याचा पैसा कुठेही जाणार नाही. मी सुद्धा सातत्याने त्याच्यासाठी पाठपुरावा करता किंवा आमचे सगळे नेते पाठपुरावा त्याच्यासाठी करतातच. आणि मला पूर्ण विश्वास आहे की राज्य सरकार, केंद्र सरकार याच्याकडे जातीने लक्ष घालून विमा कंपन्यांकडनं आपले जे विम्याचे पैसे आहेत ते आपल्याला लवकरात लवकर मिळतील याची मी आपल्याला खात्री देते. तर परत एकदा मी आपल्याला विनंती करते की या 2 दिवसांमध्ये आपण सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांचे विमे राहिलेले आहेत त्यांनी काढून घ्यावे. धन्यवाद.